स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला दाखवणारे भाज्या कशा शिजवतात, टेंडर किंवा कुरकुरीत, ज्या आंबट, गोड आणि तिखटही असतात. तुम्हाला लक्षात आलं असेल मी गोष्ट करते शेजवान व्हेजिटेबल्सची, जो एक प्रचलित चायनीज क्युझिन पदार्थ आहे. तर चला बघूया हा कसा बनवतात ते. शेजवान व्हेजिटेबल्स साठी लागणारी सामग्री आहे: व्हेजिटेबल्स ब्रॉथ, गाजर, कांदे, बीन्स, काकडी, बेबी कॉर्न, भोपळी मिरच्या, कॉर्न स्टार्च, सुक्या लाल मिरच्या, व्हिनेगर, सोया सॉस, मीठ, रेड चिली पावडर, टमाटर सॉस, टमाटर प्युरी, तिळाचं तेल, ब्राउन शुगर, किसलेला लसूण आणि पातीचा कांदा. मी सॉस बनवण्यापासून सुरू करते. पॅनमध्ये थोडं तेल घेऊन गरम करते. त्याच्यामध्ये टोमॅटर प्युरी टाकते. किसलेला लसूण, टमाटर सॉस, थोडीशी चिली पावडर, थोडी ब्राउन शुगर, सुक्या लाल मिरच्या मी यांना कापून टाकते. सोया सॉस, व्हिनेगर, थोडा वेळ परतून घेऊया. एक कप पाण्याचा, सगळं उकळून देऊया. थोडस मीठ, शेजवान सॉस आता तयार आहे. मी एका दुसऱ्या पॅन मध्ये थोडं तेल गरम करते. चिरलेले कांदे ऍड करते ह्याच्यात. गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेते. कांदे आता गोल्डन ब्राउन झालेले आहेत. थोडा गाजर ऍड करते ह्याच्यामध्ये. बीन्स, परत थोडं परतूया. बेबी कॉर्न ऍड करूया आता. याच्यामध्ये भोपळी मिरची ऍड करते आणि शेवटी काकडी. थोडा वेळापर्यंत शिजवून घेऊया, अंदाजे 2-3 मिनिट. भाज्या आता झालेल्या आहेत. मी आता सॉस ऍड करते, शेजवान सॉस जो आपण तयार केलाय. व्हेजिटेबल ब्रॉथ ह्याच्यात ऍड करते. थोडासा कॉर्नस्टार्च ऍड करते याला घट्ट करण्यासाठी. थोडा वेळ शिजवूया. मी थोडंसं मीठ ऍड करते.
याला कमी आचेवर ठेवूया 6 ते 8 मिनिटांसाठी. भाज्या थोड्या वेळ शिजवून घेऊया. सॉस आता घट्ट झालेला आहे. भाज्या शिजलेल्या आहेत. मी गॅस बंद करते आणि याला सजवून घेते पातीच्या कांद्याने. शेजवान व्हेजिटेबल्स तयार आहेत. हे बनवणं खूपच सोपं आहे आणि खूपच पौष्टिक सुद्धा. तुम्ही याला सर्व्ह करू शकतात स्टीम राईस, फ्राईड राईस किंवा रेग्युलर राईस सोबत. आणि हे दुसऱ्या कोणत्याही भाज्यांपासून बनू शकतं. तर फ्रीज उघडून बघा आत काय आहे आणि आजच बनवा.